आपले अनेक तरुण जेव्हा व्यवसायासाठी जातात की त्यांना वॉटर स्पोर्ट्स उघडायचं असतं किंवा तिकडे काही केंद्र उघडायची असतात तेव्हा त्यांना दिली जात नाही. आज किनारपट्टीवर जर कोणी उद्या तुमच्यातलाही कोणी जर जाऊन वॉटर स्पोर्ट्ससाठी किंवा कुठलाही अर्ज केला तरी परवानगी मिळणार नाही, पण अनिल परबला सगळ्या परवानग्या मिळतात. उद्या तुमच्यातलं कोणी जावं, आज ज्या ज्या कार्यालयात आम्ही गेलो तिथे आम्ही सांगितलं की जर याच्यावर कारवाई झाली नाही उद्यापासून त्याच्या पुढे मी बांधकाम उभं करणार. बांधकाम तोडून दाखवावं ज्याची रक्कम टाकली नाही. तुम्ही विचारताय अधिकृत आणि अनधिकृत. अहो तिकडे अधिकृत सोडा, तिकडे काहीच नव्हतं. अनधिकृतचं अधिकृत होऊ शकतं, पण ज्याच्यात काहीच नव्हतं त्याचं अधिकृत कसं होणार? काय इकडच्या मंत्र्यांना आमदार खासदारांना काय वेगळी सूट आहे की काय? आणि म्हणून जसे माजी खासदार सोमय्यासाहेब बोलले, कारवाई तर करावीच लागणार, नाही तर संघर्ष होणार. कोर्टाचं सोमय्यासाहेब बघून घेतील, रस्त्यावरती आम्ही करणार. आम्ही काय आता पुढे मागे बघणार नाही, कारण का सामान्य जनतेला न्याय नाही. त्यांना साधं एक दुकान उघडता येत नाही रेतीवर, ह्यांना ॲक्सेस नाही पण हॉटेल उभं आहे. करोनामध्ये सगळे बर्बाद झाले पण ह्यांनी हॉटेल उभारलं. मला वाटतं साहेब दोनच व्यावसायिक असतील, एक अंबानी साहेब आणि एक अनिल परब, ज्यांचे लॉकडाऊनमध्ये यशस्वी झाले व्यवसाय. ज्या ज्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं, ज्या ज्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, त्यांना सगळ्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे, आम्ही काय जास्त काळ थांबणार नाही. आणि सगळे अधिकारी घाबरलेले आहेत लक्षात ठेवा, सगळ्यांची बॉडी लँग्वेज बघितली आम्ही, सगळ्यांना माहिती आहे फ्रॉड झाला आहे. मेला उद्या अनिल परब तर जाणारच आहे, त्यांच्याबरोबर तुम्ही पण जाणार. ज्यांनी ज्यांनी हातभार लावला अनिल परबच्या या फ्रॉडमध्ये ते सगळे आतमध्ये जाणार. मेला एकदा आम्ही सोडू पण हे नाही सोडणार. मेला हा फ्रॉड झाला आहे, तुम्ही मान्य करा आणि तुमच्याकडे आता वेळ कमी आहे, हे लवकरात लवकर सगळं याचे काय जे काय मला असं कळलं की कलेक्टर सुट्टीवर आहेत, ते वाटतं उद्या येत आहेत, लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय द्या, नाही तर तुम्ही सगळे जाणार. हे आम्ही सांगून झालेलो आहे, पण लक्षात आलं आपल्याला रत्नागिरीमध्ये काय चाललं आहे, जे आम्ही इतक्या महिन्यापासून वर्षापासून सांगतो आहे की रत्नागिरीमध्ये शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखी चालवते, त्यांच्या बापाची रत्नागिरी असल्यासारखी चालवते. रेतीवर रिसॉर्ट बांधतायत, रत्नागिरीचे सगळे रस्ते खड्डे, नगरपालिका प्रत्येक ज्यांची जिथे शिवसेना आहे तिकडे नगरपालिका भ्रष्टाचार. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.